चला जाणून घेऊयात फटाक्यांविषयी आणि फटाक्यांच्या शोधाविषयी आणि पाहूयात जगातील पहिला फटाका कोणता फटाके आपल्या सण समारंभाच्या अभिन्न हिस्सा असतात आता या फटाक्यांचा उपयोग आपण रोषणाई उत्साह आनंद दाखविण्यासाठी करतो पण इसवी सन पूर्व काळात चीनमध्ये या फटाक्यांचा जन्म का झाला माहीत आहे का असं मानलं जातं की चीनमध्ये हान राजवटीच्या काळात इसवी सन पूर्व दोन हजार सहा मध्ये फटाके बनवण्याची सुरुवात झाली ती मृतात्म्यांना पळवून लावण्यासाठी या मृतात्म्यांना घालविण्यासाठी ह्यांना अभिप्रेत असलेला फटाका म्हणजे ज्यातून धमाका होईल असा आवाज असा धमाका करणारा आवाज उत्पन्न करण्यासाठी यांनी बांबू आगीत फेकले बांबूमध्ये काही पोकळी असते त्यामध्ये एक प्रकारचा गॅस असतो हा गॅस गरम होऊन प्रसरण पावतो आणि मग तो बांबू फुटल्याने धमाकेदार आवाज होतो हे होतं मूळ फटाक्यांचं रूप पुढे गन पावडरचा शोध लागल्यानंतर पोकळ गन पावडर भरून त्याचा स्फोट केला जाऊ लागला फटाक्यांच्या शोधाच्या बाबतीत चीनमध्ये आणखी एक दंतकथा प्रचलित आहे त्यानुसार फटाक्यांचा शोध हा एका दुर्घटनेतून झाला एका आचार्याने काही मसालेदार पदार्थ बनवताना चिली सॉल्ट पिटर आगीत टाकलं त्यामुळे रंगीत आगीच्या ज्वाला उठल्या आणि सर्वांची उत्सुकता वाढली मग या आचार्यांनी सॉल्ट पीटर बरोबर सल्फर कार्बन यांचा वापर करून आवाज रंग यात विविधता आणली आणि इथूनच फटाक्यांच्या आतिशबाजीला सुरुवात झाली पुढे साधारणत इसवी सन दहाशे चाळीस साली चीनमध्ये या रसायनांशिवाय आणखी इतर रसायनं कागदात लपेटून फायर पील बनवण्याची सुरुवात झाली पुढे ही आतिषबाजी रंगीत करण्यासाठी वेगवेगळी रसायनं वापरायला सुरुवात झाली